नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, आज दोन युनिक नावाचे मराठी सिनेमे रिलीज झाले आहेत. एक म्हणजे अमलताश, ज्याचा अर्थ मला अजूनही माहिती नाही, आणि दुसरा म्हणजे कन्नी. कन्नीचा जेव्हा टीझर आला तेव्हा त्या कन्नीचा अर्थ मला कन्नीत नव्हता, बट जेव्हा या सिनेमाचा ट्रेलर आला तेव्हा मला असं कळली की कन्नी म्हणजे कल्याणीचं पेट नेम आहे. सो ही जी गोष्ट आहे ती कल्याणी म्हणजेच ऋता दुर्गुळे हिच्या अवतीभोवती आहे. ट्रेलरमध्ये आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी कळलेल्या आहेत, सो मी तुम्हाला काही स्पॉयलर देत नाही आहे. ऋता ही भारतात राहणारी मुलगी जी आता लंडनला गेली आहे, तिच्या तीन मित्रांबरोबर ती राहते. सध्या कुठलेही मराठी मुलगा किंवा मराठी मुलगी ही लंडनलाच जाते मराठी सिनेमांच्या नुसार, इतर सगळे देश संपलेले आहेत. सो एनिवेज, ही लंडनला गेलेली आहे, ही तिच्या तीन मित्रांबरोबर राहते. तीन मित्र म्हणजे अर्थातच सोहम शुभंकर तावडे, निशा वल्लारी विराज आणि भूषण ऋषी मनोहर. आता ती एका कॅफेमध्ये काम करते आहे. तिचं इंडियामध्ये एक आई आहे आणि एक लहान बहीण आहे आणि एक पॅरेंटल फादर आहे. आता पॅरेंटल फादरला असं वाटतं की बाबा तुझा आता विजा तिकडे संपतोच आहे, तर पटापट इकडे ये आणि आपण लग्न उरकून टाक, म्हणजे मी माझ्या जबाबदारीतनं मोकळा. पण आता ऋताला इकडे यायचं नाही आहे, तिला तिकडे सेटल व्हायचं आहे, आणि आता तिकडे सेटल होण्यासाठी तिला तिकडे लग्न करावं लागेल. अशा वेळेला तिच्या आयुष्यात येतो एक मुलगा ज्याचं नाव आहे निहाल हुड्डा, म्हणजेच अजिंक्य राऊत. आता हे सुद्धा सगळं ट्रेलरमध्ये आहे बरं का, मी काय तुम्हाला वेगळं काही सांगत नाही आहे. आता या दोघांचं प्रेम प्रकरण होणार का, की अजिंक्यचे काहीतरी वेगळे त्याचं स्वप्न असणार, हे माफ करा आमच्या छोटीचा म्हणजेच इराचा आवाज जर येत असेल तर रडण्याचा. ओके, सो मी बोलवतो, अजिंक्यचे स्वतःचे काहीतरी स्वप्न असतात, मग त्या स्वप्नांशी हे दोघं कॉम्प्रोमाइज करून एकमेकांवर लग्न करणार का, की कल्याणी जी आहे ती लंडनमध्ये राहण्यासाठी इतकी उत्सुक आहे ती अजून काहीतरी गोलमाल है भाई सब गोलमाल है. आणि अशा वेळेला या सिनेमामध्ये खरा नायक जो आहे या सिनेमाचा तो आहे एक ॲप. आता तो ॲप काय आहे, त्या ॲपमुळे ॲपॉप आपल्याला सगळा सिनेमा कसा कळणार आहे, पण त्यासाठी आपल्याला घरात बसून चालणार नाही, आपल्याला थिएटरमध्ये जाऊन बघायला लागेल की ह्या ॲपचं नक्की काय रोल आहे या सगळ्यांच्या कॅरेक्टर्समध्ये. सो ओव्हरऑल काहीतरी मला इंटरेस्टिंग वाटलं बाबा, आजचे दोन्ही सिनेमे इंटरेस्टिंग आहे, काहीतरी वेगळी कॉन्सेप्ट तरी नक्कीच आहे, बट असं वाटतं ना की हयला इथं चालू निघाली म्हणजे तिकडे सेटल होण्यासाठी काय काय, म्हणजे आत्ता डंकी नावाचा जो सिनेमा आला होता तिकडे आपण पंजाबमधल्या भागातले लोकांचं कसं क्रेज आहे कॅनडाला जाण्यासाठी हे सगळं बघितलं होतं, बट एक महाराष्ट्रीयन मुलगी सुद्धा अशी कशी झोल झपाला किंवा हेराफेरी करू शकते हे आपल्याला या सिनेमातनं कळतं. आता आय थिंक मी बऱ्यापैकी स्पॉयलर न देता प्रयत्न केलेला आहे तुम्हाला ओव्हरऑल थोडक्यात स्टोरी सांगण्याचा. आता जेव्हा या सिनेमाचा कोर आहे रोमॅन्स, आता जर रोमॅन्सच या सिनेमातलं मिसिंग असेल आणि जो मराठीचा कोर असतो कॉमेडी किंवा इमोशन्स ते जर समजा मिसिंग असेल तर हा सिनेमा सिनेमागृहात प्रेक्षकांना आणणार कसा, त्याच्याबद्दल मला जरा शंका आहे. समीर जोशी यांचे डायलॉग्स आहेत, डायलॉग्स बऱ्यापैकी चांगले आहेत. ऋतानी कल्याणीचं काम चांगलं केलेलं आहे, अजिंक्य राऊतनी त्याच्या वाटेला जेवढं आलंय निहाल हुड्डा म्हणून ते बरं केलंय. शुभंकरनी पण चांगलं काम केलेलं आहे, बल्लारी विराज परी आहे निशा म्हणून आणि ऋषी मनोहर पण भूषण म्हणून बरे आहेत. शुभांगी लाटकर एक चांगला सपोर्ट देतात निहालची आई म्हणून. बाकी ओव्हरऑल असं पॉईंट करण्यासारखं आहे असं काही नाही आहे. सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे, लोकेशन चांगले दिसतात. बऱ्याच वेळा आम्ही लंडनचे झाली काही सिनेमे बघतो, लंडनला जातात मात्र खरे, बट लंडनचे असे काही लोकेशन्स किंवा असं काही एक्सप्लोअर करतच नाहीत, त्यामुळे लंडनला गेलं काय किंवा बाईला शूट केलं काय एकूण एकच असं म्हणायला लागेल. बट ओव्हरऑल चांगला होता होता कुठेतरी हा सिनेमा राहिलाय असं वाईट वाटतं या सिनेमाबद्दल. आणि अनफॉर्च्युनेटली या सिनेमाची सुद्धा तेवढी हाईप नाही आहे, म्हणजे या सिनेमाने प्रयत्न तरी केले होते. म्हणजे नॉर्मली आपण टीझर आधी रिलीज करतो तर या लोकांनी आधी प्री टीझर रिलीज केला होता इफ आय एम नॉट रॉंग, मग टीझर मग ट्रेलर. बट अनफॉर्च्युनेटली माहिती नाही काय होतं आहे, बट आवडत नाही आहे मराठी प्रेक्षकांना, म्हणजे ते असं विचार देखील करत नाहीत की हा बाबा सिनेमा आपण बघूया का. सो ओव्हरऑल कन्नी असेल किंवा अमलताश असेल हे दोनही सिनेमे काही फार वीकेंडच्या वर हा थिएटर बघतील असं मला वाटत नाही आहे, खास करून तेव्हा जेव्हा शैतानसारखा एक टेरर सिनेमा आपल्या भेटीला आज आलेला आहे. शैतान आणि अमलताश दोनही मूवीचे रिव्ह्यूजचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. मंडळी, मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.